लाइव शोध सत्य बातमीचा। या बातमीचे प्रायोजक आहे श्री घनोबा डेव्हलपर्स। प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत। इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे। लिंगभेदावर केलेले वक्तव्य पुन्हा अंगलट आले आहे। औरंगाबाद हायकोर्टाने महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। सत्र न्यायालयाने रद्द केलेला गुन्हा औरंगाबाद खंडपीठाने आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। निवृत्ती काशीनाथ इंदोरीकर यांनी त्यांच्या कीर्तनातून स्त्री संघ जर समतिथीला केला तर मुलगा होईल, विषमतिथीला केला तर मुलगी होईल असं स्टेटमेंट केलं होतं। आणि हे स्टेटमेंट जे आहे ही समाजातली आजची परिस्थिती जी चिंताजनक आहे, मुलींचा जन्मदर घटलेला आहे आणि त्या दृष्टीने हे समाज विघातक स्टेटमेंट होतं, समाजाला मागे नेणारं अनैतिक स्टेटमेंट होतं। आणि दुसरी बाब म्हणजे हे जो कायदा आहे PCPNDT Act त्या कायद्याचं उल्लंघन करणारं हे स्टेटमेंट होतं। आणि म्हणून आम्ही जे जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याकडे अर्ज दिला की इंदोरीकरांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, परंतु गुन्हा दाखल झाला नाही। त्याचा अनेकदा पाठपुरावा केला, निवेदनं दिले, पुन्हा रिमाइंडर दिले, तरीही गुन्हा दाखल केला नाही। म्हणून त्याच्या संबंधाने मी जिल्हा शल्यचिकित्सक जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी यांना नोटीस दिली की तुम्ही गुन्हा दाखल करणार नसाल तर मी स्वतः फिर्यादी होऊन इंदोरीकरांच्या विरोधात गुन्हा कोर्टात केस दाखल करेल। त्यात इंदोरीकर आरोपी नंबर 1 असतील आणि आपण आरोपी नंबर 2 असाल। ही नोटीस दिल्यानंतर शासनाने इंदोरीकरांच्या विरोधात इथले जे त्यावेळचे संगमनेरचे आरोग्य अधिकारी होते भवर यांच्यामार्फत गुन्हा संगमनेर कोर्टात दाखल केला। आणि तो गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर इंदोरीकरांनी ते जिल्हा न्यायालयाकडे गेले आणि त्यांनी असं म्हणणं मांडलं की मी माझा हा जो आहे हे गुन्हा मुळात गुन्हाच होत नाही स्टेटमेंट, आणि हे मी कुठलाही गुन्हा केला नाही म्हणून मला मुक्त करावं, अशा प्रकारचं त्यांनी मागणी केली जिल्हा कोर्टाकडे। आणि जिल्हा कोर्टाने त्यांची मागणी मान्य केली आणि त्यांना त्यातून मुक्त केलं। आता ही जी बाब होती, अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं हे म्हणजे मुळात आम्ही समाजात होणारे शोषण किंवा चुकीच्या गोष्टी अन्यायाविरुद्ध लढणारे कार्यकर्ते आहोत हे आम्हाला रुचणारं नव्हतं। मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पदाधिकारी आहे आणि मग हे असा अन्याय सहन करण्यापेक्षा आम्ही हायकोर्टात गेलो, हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केली त्या निर्णयाच्या विरोधात आणि शासनाकडे सुद्धा पुन्हा गेलो आणि तुम्ही याच्या संबंधाने रिट पिटिशन दाखल करावी या निर्णयाच्या विरोधात असं शासनाकडे सुद्धा मागणी केली, पाठपुरावा केला आणि शासनाने सुद्धा त्या संबंधाने रिट पिटिशन दाखल केलं। अशा ह्या दोन्ही पिटिशनचा निकाल आज झालेला आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि औरंगाबाद खंडपीठाने हा जो दाखल झालेला गुन्हा आहे त्यातून इंदोरीकरांना मुक्त न करता त्याची कारवाई पुढे चालावी असे आदेश दिलेले आहेत। पुढची रणनीती ह्या जे घडलेला हा जो गुन्हा आहे ही केस नीट चालावी, त्यात जे पुरावे आहेत योग्य रीतीने पुरावे यश दिलेले आहेत। पुढची रणनीती ह्या जे घडलेला हा जो गुन्हा आहे ही केस नीट चालावी, त्यात जे पुरावे आहेत योग्य रीतीने पुरावे यावेत आणि जे काय जो गुन्हा आहे त्याच्या संबंधाने कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्यानुसार शिक्षा व्हावी। ही लढाई जी आहे आमची ही कोणाची व्यक्तिगत कुठल्या व्यक्तीविरोधात नाही, ह्या प्रवृत्तींच्या विरोधातली लढाई आहे ही। आम्ही कुठलाही व्यक्तिद्वेष करत नाही, ह्या ज्या प्रवृत्ती आहे समाजात यांच्या विरोधात सतत आम्ही लढत राहणार अशा प्रकारच्या लढाया। गुन्हा ऑलरेडी दाखल आहे तो त्याचा पुढे आता काम चालावं, जे थांबलं होतं ते पुढे चालावं। आता हा आता त्यांना म्हणजे ते जर पुढे आता आणखी त्यांनी कायदी इतर मार्गांचा अवलंब नाही केला तर त्यांना अटक होऊ शकते, हो जामीन मागावा लागेल। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले, संगमनेर। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।